आज गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बापाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला। आजच्या घरगुती गौरी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आज गौरी आणि घरगुती गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरातील विसर्जनांच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रशासनाच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाच्या आवाहनाला गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला। शहरातील पंचगंगा नदीपात्रात तसंच रंकाळा तलावात गणेशमूर्ती विसर्जित केल्या जाऊ नयेत यासाठी बॅरिकेड्स लावून मार्ग बंद करण्यात आले होते। शिवाजी पूल चौक, तोरसकर चौक, गायकवाडवाडा, शुक्रवार पोलीस चौकी इथं बॅरिकेड्स लावली होती। इथं पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। रंकाळा टॉवर ते इराणी खंड या मार्गासह परिसरातील संध्यामठ, दत्तोबा तांबट कमान, जुना वाशिनाका, क्रशर चौक इथं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पंचगंगा नदी घाट तसंच रंकाळा तलाव या ठिकाणी आणि शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती पालिका प्रशासनाकडून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं रंकाळा इथल्या इराणी खणीत विसर्जनासाठी आणल्या जात असल्यानं इथं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे हे स्वतः इराणी खण इथल्या विसर्जनाच्या ठिकाणी दिवसभर लक्ष ठेवून होते। या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात येत होतं। शहरात कृत्रिम विसर्जन कुंडात मूर्ती विसर्जित करून शहरवासियांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाच्या प्रशासनाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला। त्यामुळे शहरात कुठंही मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं दिसून आलं नाही।